हॅलो अँड वेलकम टू न्यूजपेपर सिम्प्लिफाईड। तर आजच्या भागामध्ये आपण जे गव्हर्नमेंटनी नवीन लाँग अवेटेड जे गाईडलाईन्स होत्या, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 हे आणलेले आहेत याच्यामध्ये। तर याचं जर ओरिजिनल नाव बघितलं काय, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गाईडलाईन्स फॉर इंटरमिजरीज अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स 2021 असं पूर्ण नाव आहे। तर हे रूल्स डिजिटल न्यूज ऑर्गनायझेशन्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अँड OTT स्ट्रीमिंग सर्व्हिसेस ह्या तिघांवर रेग्युलेट गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन आणलं गेलेलं आहे याच्या थ्रू। तर हे रूल्सचं गव्हर्नमेंटनी एम काय सांगितलं आहे की दीज रूल्स विल एम्पॉवर द युजर्स ऑफ सोशल मीडिया। सोशल मीडियाचे युजर्स कॉमन सिटिझन्स आहेत तर त्यांना एम्पॉवर करते। तर कसं, तर याच्यामध्ये डिटेल्ड ग्रीवान्स रिड्रेसल मेकॅनिझम दिलेली, कम्प्लायन्स ऑफिसर्स अपॉईंट करण्यासाठी कंपल्सरी केलेलं आहे आणि एक कोड ऑफ एथिक्स बनवलेला आहे। अशा प्रकारचं एक स्ट्रिक्ट ओव्हरसाईट मेकॅनिझम याच्या अंडर बनवलेली आहे। त्यानंतर जो ओरिजिनेटर असेल, अशा प्रकारचं व्हायलन्स घडवून आणणारा एखादा मॅटर जर पब्लिश केला कुठल्याही ऑनलाईन न्यूज ऑर्गनायझेशन किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती पब्लिश केला, तर त्याला त्याचा जो फर्स्ट ओरिजिनेटर आहे तर त्याची माहिती देण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कंपल्सरी केलेलं आहे। गव्हर्नमेंटनी जे एम सांगितलं आहे ते टू क्रिएट द लेवल प्लेइंग फील्ड बिटवीन ऑनलाईन न्यूज अँड मीडिया प्लॅटफॉर्म्स विस अ विस ट्रेडिशनल न्यूज आउटलेट्स। जे ट्रेडिशनल न्यूज आउटलेट्स आहेत आणि ऑनलाईनमध्ये न्यूज पब्लिश करणारे, ह्या दोघांमध्ये एक लेवल प्लेइंग फील्ड क्रिएट करणे, म्हणजे जसे ट्रेडिशनल मीडियावरती कंट्रोल ठेवण्यासाठी वेगवेगळ्या सेपरेट रेग्युलेटरी बॉडीज आहेत, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया किंवा इतर बॉडीज, तर तशा प्रकारे ऑनलाईन न्यूज अँड मीडिया प्लॅटफॉर्म्स यांच्यावरती हे पहिल्यांदा गव्हर्नमेंटनी रेग्युलेशन आणलं। तसंच इट विल एम्पॉवर ऑर्डिनरी सोशल मीडिया युजर्स, कॉमन सिटिझन्स एम्पावर करेल टू सीक रिड्रेसल फॉर देअर ग्रीवान्सेस अँड कमांड अकाउंटेबिलिटी फ्रॉम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना एक अकाउंटेबिलिटी बनली जाईल, जशा प्रकारे ॲब्युझिव्ह पोस्ट किंवा ॲब्युझिव्ह लँग्वेजेस किंवा जे व्हायलन्स घडवणारे जशा प्रकारचे मटेरियल पब्लिश केलं जातं सोशल मीडियावरती, तर त्याच्या अगेन्स्ट कॉमन सिटिझन एक ग्रीवान्स त्यांच्याकडे नोंदवू शकतो आणि ते पोस्ट काढून टाकायला सोशल मीडियाला कंपल्सरी ठेवून। त्याच्यामध्ये डिटेल काय काय आहे तर ते बघूया आपण डिटेल। तर एक कोड ऑफ एथिक्स असा बनवायला सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये दॅट त्याच्या अंडर असा एनी कंटेंट दॅट थ्रेटन्स द सॉवरेंटी युनिटी इंटेग्रिटी एटसेट्रा ऑफ इंडिया, तर असा कंटेंटला बॅन करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीच्या अंडर बॅन करा असं गव्हर्नमेंटने रेग्युलेशन आणलेले आहे। याच्यामध्ये प्रिंट मीडिया जे आहे, प्रिंट न्यूज मीडिया, तर ह्यांना ह्यामध्ये कवर केलेलं नाही आहे। प्रिंट मीडिया आणि प्रिंट मीडियाचे त्यांचे जे ऑनलाईन काउंटर पार्ट्स आहेत तर त्या त्यांना ह्याच्या बाहेर ठेवलेलं आहे, तर हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर इफ दे रिमूव द कंटेंट, त्यांनी कुठला कंटेंट काढून टाकला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची, तर त्यांनी त्याचं इन्फॉर्मेशन त्या युजरला दिलं पाहिजे आणि त्याचं रिझन पण टेकिंग डाऊन करण्यासाठी जे रिझन आहे ते पण दिलं पाहिजे अशा प्रकारचं अधिक केलेलं आहे। त्यानंतर आपण बघितलं की ओरिजिनल जो ओरिजिनेटर आहे त्या पोस्टचा, तर त्याची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला पोटेन्शियली गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड केली जावी अशा प्रकारचं एक आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये केलेलं आहे। त्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, तर व्हॉट्सअपचं जे एंड टू एंड इन्क्रिप्शन आहे, त्या एंड टू एंड इन्क्रिप्शनमध्ये अशा प्रकारचं प्रायव्हसीला बाधा येईल अशा प्रकारचं हे डिस्क्लोज करणं व्हॉट्सअपनी सांगितलं की आम्ही अबाईड राहील प्रायव्हसीला, आणि आता हे गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन्समध्ये सांगितलं की तुम्ही डिस्क्लोज केली पाहिजे इन्फॉर्मेशन। मग हे टेक्नॉलॉजिकल कंपनीज वर्सेस इंडियन लॉज अशा प्रकारचं काहीतरी कॉन्फ्लिक्ट क्रिएट होईल असं आर्ग्युमेंट आहे। तसंच एक थ्री लेवल ग्रीवान्स रिड्रेसल मेकॅनिझम आहे, आपण ग्रीवान्स रिड्रेसलमध्ये थ्री लेवल ठेवलेले आहेत। तर याच्यामध्ये फर्स्ट लेवल काय असेल, तर जर फर्स्ट लेवल पब्लिशर्स असतील त्या न्यूज किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्याचे, तर त्या पब्लिशर्सकडे फर्स्ट टियर ऑफ ग्रीवान्स रिड्रेसल। सेकंड टियर हे सेल्फ रेग्युलेटिंग बॉडीज, त्यांची एक सेल्फ रेग्युलेटिंग बॉडी बनवायला सांगितलेली सोशल मीडियाची, तर त्यांच्याकडं सेकंड टियर। थर्ड टियर जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्वतःची एक ओव्हरसाईट कमिटी बनवलेली आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटची एक कमिटी असणार ज्याचा हेड असेल जॉईंट सेक्रेटरी लेवल ऑफिसर, म्हणजे ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा रोल असणार की गव्हर्नमेंट थर्ड टियरमध्ये असेल, मग ह्याच्यामध्ये थोडंसं ऑब्जेक्शन घेतलं जातं की गव्हर्नमेंट एक सेन्सॉरशिपच्या टाईप किंवा लायसन्सिंग असं आणू शकतं त्याच्यामध्ये। तर ही थ्री लेवल ग्रीवान्स रिड्रेसल मेकॅनिझम। त्यानंतर इंटरमिजरीज जे आहेत, आपण बघतो सोशल मीडिया इंटरमिजरीज, तर इंटरमिजरीज म्हणजे काय, तर हे IT Act च्या सेक्शन 2W ह्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे की इंटरमिजरी कोण असतील। त्याच्यामध्ये
कॅटेगरीज दिलेत की टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स, नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, सर्च इंजिन्स, ऑनलाईन पेमेंट साईट्स, अशा प्रकारचे सायबर कॅफेज वगैरे ह्या सगळ्यांना एक्सेट्रा हे इंटरमिजरीजच्या थ्रू केलं. इंटरमिजरीज ह्या डेफिनेशनच्या अंडर आणले. तर इंटरमिजरीज म्हणजे काय? तर जे स्वतः कंटेंट कुठला क्रिएट करत नाहीत किंवा त्याच्यामध्ये कुठला ॲड किंवा ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शन करत नाहीत, फक्त एक प्लॅटफॉर्म आहे जो इंटरमिजरीजचं काम करतो इकडचा कंटेंट तिकडं दाखवण्याचा. तर अशा प्रकारे ह्या त्यामुळे यांना इंटरमिजरीज, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे आहेत ते सगळे इंटरमिजरीजचे अंडर कवर होतात आणि आय टी ॲक्टच्या अंडर हे डिफाईन केलेत. तसंच श्रेया सिंगल केस जी होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की इंटरमिजरीज कांट डिसाईड विच कंटेंट इज ऑफेन्सिव्ह ऑर इन्सल्टिंग. कुठला ऑफेन्सिव्ह आहे हे इंटरमिजरीज डिसाईड करू शकत नाहीत, तर अदर दॅन इंटरमिजरी म्हणजे गव्हर्नमेंट ऑथॉरिटी ऑर प्रिफरेबली द कोर्ट, कोर्ट विल डिसाईड कुठला कंटेंट हा ऑफेन्सिव्ह आहे. तर ह्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटनी हे रेग्युलेशन्स आणून गव्हर्नमेंट डिसाईड करणार अशा प्रकारे एक आर्ग्युमेंट केलं जातं. त्यानंतर प्रज्वला किंवा प्रज्वला डायरेक्टिव्ज असं म्हणलेलं डायरेक्शन्स ह्या कोर्टाने 2016 दिलेल्या प्रज्वला डायरेक्शन्स म्हणजे ही एनजीओनी केलेली केस होती, पिटिशन फाईल केलेली. त्याच्यामध्ये युजर्स जे सोशल मीडिया युजर्स आहेत त्यांच्या राईट्स, त्यांचे राईट्स प्रोटेक्ट केले होते हे डायरेक्शन्स आहेत कोर्टाचे. तर त्याच्यामध्ये जे चाईल्ड सेक्शुअल अब्यूज किंवा एनी मॉर्फ्ड पिक्चर्स वगैरे हे डिस्क्लोज केले जातात सोशल मीडियावर, तर त्याच्यासाठी युजर्सचे राईट्स प्रोटेक्ट केले पाहिजे असे एक कोर्टाने डायरेक्टिव दिलेले. ओ टी टी प्लॅटफॉर्म्स ना ह्यामध्ये कवर केलं. तर ह्यांच्यासाठी काय सांगितलं की तुम्ही एक सेल्फ क्लासिफाईंग, तुमचा जो कंटेंट आहे त्याला सेल्फ क्लासिफाय करा. त्याच्यामध्ये जसं सेन्सर बोर्ड वगैरे हे सर्टिफाय करतं तशाप्रकारे 5 एज बेस्ड ज्या कॅटेगरीज आहेत तर त्या एज बेस्ड कॅटेगरीमध्ये तुम्ही तुमचा कंटेंट डिवाईड करा असं सांगितलेलं आहे. तर त्यानंतर हे दुसरी एक आपल्या आय टी ॲक्टची प्रोव्हिजन आहे सेक्शन 79. सेक्शन 79 ऑफ आय टी ॲक्ट ह्याच्यामध्ये इंटरमिजरीजबद्दल काय दिलं आहे, त्याबद्दल दिलेलं आहे इंटरमिजरीजचं काय असेल. इट एक्झेम्प्ट्स द इंटरमिजरीज फ्रॉम लायबिलिटी फॉर द ॲक्शन्स ऑफ देअर युजर्स. युजर्सच्या ज्या ॲक्शन्स असतील तर त्याच्यासाठी इंटरमिजरीजना आपण रिस्पॉन्सिबल ठेवू शकत नाही असं आय टी ॲक्टमध्येच सांगितलं, एक्झेम्प्ट केलं त्यांना लायबिलिटीपासून. बट इफ दे अडेअर टू गव्हर्नमेंट प्रिस्क्राईब्ड गाईडलाईन्स, गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सला प्रिस्क्राईब करत असतील, अडेअर राहत असतील तर ते एक्झेम्प्ट असतील असं सांगितलं. तर असं त्यामुळं जर ड्यू डिलिजन्स त्यांनी ह्या आत्ताच्या ज्या रेग्युलेशन्स ह्या गाईडलाईन्स आहेत ह्याच्याशी जर ड्यू डिलिजन्स ठेवला नाही तर त्या हे प्रोटेक्शन त्यांना मिळणार नाही, अशा प्रकारचं एक हे प्रोटेक्शन जाईल आणि त्यांच्यामध्ये इंटरमिजरीजवरती कंट्रोल ठेवता येईल. तसंच एक ग्रीवान्स रिड्रेसल मेकॅनिझम आपण जी बघितली ती मॅन्डेटरी असणार, त्यासाठी ग्रीवान्स ऑफिसर असा नेमावं लागेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला. इंटरमिजरीना एक ग्रीवान्स ऑफिसर नेमावं लागेल आणि त्याच्याकडे जर कंप्लेंट आली तर ही मस्ट ॲक्नॉलेज द कंप्लेंट विदिन 24 आवर्स. कंप्लेंट आल्यानंतर 24 आवर्समध्ये ॲक्नॉलेज आणि 15 डेजमध्ये ती कंप्लेंट रिझॉल्व केली पाहिजे त्यांनी, असं कंपल्सरी मॅन्डेटरी ठेवलेलं आहे. त्यानंतर 10 कॅटेगरीज दिलेले आहेत त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी. 10 कॅटेगरीज ह्या कॅटेगरीजमध्ये बसणारा जर मॅटर असेल तर तो काढून टाकू किंवा बॅन करणं केला जावा अशा प्रकारे. ह्या कॅटेगरीजमध्ये थ्रेटनिंग द युनिटी इंटेग्रिटी ऑफ इंडिया, सॉव्हरेंटी ऑफ इंडिया किंवा कोर्ट प्रोसिडिंग्स इन्व्हेस्टिगेशन्समध्ये जर काही प्रिव्हेंट करत असेल तर असा मॅटर जर असेल तर असं 10 कॅटेगरीज दिलेले आहेत तर असा ऑफेन्सिव्ह मॅटर काढून टाका. आणि असा मॅटर आपल्या प्लॅटफॉर्मवरती होस्ट झालेला आलेला आहे हे त्यांना समजल्यानंतर किंवा कोर्टाने किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट एजन्सीनी सांगितलं तर तिथून 36 तासाच्या आत विदिन 36 आवर त्यांनी तो मॅटर रिमूव्ह केला पाहिजे. ऑर्डर मिळाल्यापासून, माहिती झाल्यापासून ते 36 आवर असं सांगितलं. त्यानंतर अजून एक कंप्लायन्सची मेकॅनिझम दिली की ह्याला कंप्लाय तुम्ही करताय का ह्या गाईडलाईन्सला, त्याला कंप्लायन्स ठेवण्यासाठी एक चीफ कंप्लायन्स ऑफिसर असा प्लॅटफॉर्म्सनीच इंटरमिजिएट प्लॅटफॉर्म्सनीच बनवायचा. जो चीफ कंप्लायन्स ऑफिसर इंडियामध्ये रेसिडेंट असेल, इंडियात राहणारा असेल, तिकडं तुमच्या कंट्रीमध्ये नाही तर इंडियामध्ये राहणारा, आणि त्यांनी तो कंप्लायन्स इन्शुअर केला पाहिजे ह्या रूल्स आणि गाईडलाईन्समध्ये जे दिलेले आहे ते फॉलो करतो आहे का नाही तुम्ही. आणि असा एक मंथली रिपोर्ट, ॲक्शन टेकन रिपोर्ट मंथली पब्लिश केला पाहिजे की तुम्ही ह्या कंप्लेंटच्या अगेन्स्ट ग्रीवान्सच्या अगेन्स्ट काय रिड्रेसल घेतलं किंवा हा कंप्लेंट ही कंप्लेंट काढली का काय केलं त्याच्या अगेन्स्ट. तर त्यानंतर हे जे रूल्स आहेत हे 25 फेब्रुवारी 2021 ह्या त्या तारखेपासून नोटिफाय केले गेले तर रूल्स तिथून स्टार्ट झाले इम्प्लिमेंटेशन. पण त्याचा जो रूल्सचा जो ड्यू डिलिजन्स आहे
तर त्याचे ड्यू डिलिजन्स डिलिजन्सचा रिक्वायरमेंट करण्यासाठी म्हणजे अशा प्रकारचे ऑफिसर्स नेमण्यासाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर काही बनवण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्म्सना वेळ दिलेला आहे, 3 महिन्याचा वेळ दिलेला आहे. तर ह्या ड्यू डिलिजन्स हे जे असतील 3 महिन्यानंतर इम्प्लिमेंटेशनला चालू होतील. 3 महिन्यात तुम्ही हे बनवा सगळं, कंप्लायन्स ऑफिसर किंवा ग्रिव्हान्स रिड्रेसल मेकॅनिझम असं दिलेलं आहे. त्यानंतर ह्याच्याशी जर अबाईड राहिला नाही तर पेनल्टी काय असेल, तर पेनल्टी पण दिलेली आहे की तुम्ही आत्ता बघितलं की आपण सेक्शन 79 ऑफ IT ॲक्टच्या अंडरचं जे एक्झेम्प्शन आहे किंवा प्रोटेक्शन आहे ते तुमचं जाईल प्रोटेक्शन, आणि IT ॲक्टच्या अदर सेक्शन्सच्या अंडर तुम्ही पनिशमेंटसाठी पात्र असाल. म्हणजे सेक्शन 66, सेक्शन 67A, सेक्शन 69 ह्या 3 सेक्शन्सच्या अंडर पनिशमेंट दिलेले आहेत, तर त्या पनिशमेंटला तुम्ही पात्र असाल. तसंच IPC च्या रिलिव्हंट प्रोव्हिजन्स अँड एनी अदर लॉ फॉर द टाईम बिईंग इन फोर्स, त्यावेळी जो लॉ असेल दुसरा कुठला लॉ तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ॲक्शन घेतली जाईल. त्यानंतर OTT सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्यांच्यासाठी काय केलं आहे, तर आत्ता बघितलं आपण मग अशी की सेल्फ क्लासिफिकेशन ऑफ कंटेंट, तुमचा जो कंटेंट आहे तर त्या कंटेंटला जसं CBFC चे सर्टिफिकेशन देतं U कॅटेगरी UA कॅटेगरी वगैरे, तर त्या कॅटेगरीजमध्ये 5 कॅटेगरीजमध्ये तुम्ही डिवाईड करा असं सांगितलं. एज सुटेबिलिटी असणाऱ्या कॅटेगरीज ज्याच्यामध्ये UA 7+, UA 13+, UA 16+ आणि ॲडल्ट कॅटेगरी अशा प्रकारचे कॅटेगरीज सांगितलेत. आणि UA 13+ ह्या कॅटेगरीसाठी पॅरेंटल लॉक्स असे बनवावे जे OTT प्लॅटफॉर्म्सनी स्वतःच बनवून द्यायचे की पॅरेंटल लॉक्स असतील कंटेंटमध्ये जेणेकरून ते चिल्ड्रनला प्रोटेक्ट करेल. तर याचे प्रोज आणि कॉन्स असं जर बघितलं तर काय प्रोज, तर अशा प्रकारचे व्हायलन्स आणि वल्गॅरिटी जी OTT प्लॅटफॉर्म्स किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती स्प्रेड केली जाते तर त्याला प्रोहिबिट केलं जाईल आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजला अफेल्ड केलं जाईल असं सांगितलं. त्यानंतर ऑनलाईन न्यूज पोर्टल्स जे आहेत ते पहिले फर्स्ट टाईम एवर कोड ऑफ एथिक्सच्या ॲम्बिटमध्ये आणले जातील. ऑनलाईन न्यूज पोर्टल्स जसं प्रिंट मीडियावरती केबल TV नेटवर्क्स रूल्स 1994 किंवा प्रेस काउन्सिल्स ॲक्ट ह्याच्या अंडर जे रेग्युलेशन्स आहेत, तर तसं ऑनलाईन न्यूज पोर्टल्सच्या अंडर त्यांना ह्या रेग्युलेशन्सला अबाईड राहावं लागेल. नंतर थ्री टियर ग्रीव्हान्स रिड्रेसल मेकॅनिझम आपण जी बघितली, पब्लिशर्स फर्स्ट लेवलला, नंतर सेल्फ रेग्युलेटिंग बॉडीज सेकंड टियरला, आणि थर्डला सेंट्रल गव्हर्नमेंटची ओव्हरसाईट कमिटी असेल. तर ह्याच्यामध्ये जॉईंट सेक्रेटरी लेवलचा ऑफिसर हेड करेल. तर इथं ह्या 3 TL ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम ही चांगली आहे, पण एक ऑब्जेक्शन रेज केलं जातं की हे गव्हर्नमेंट स्वतः ओव्हरसाईट करतं ह्या 3rd tier. त्यानंतर चौथा प्रो जर बघितला तर रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी ऑफ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ही मेंटेन केली जाईल. प्लॅटफॉर्म्स जे आत्ता पॅन्डेमिकच्या काळात जो इन्फोडेमिक्स ज्याला म्हणलेलं आहे, जे मिस इन्फॉर्मेशन किंवा डिसइन्फॉर्मेशन स्प्रेड झाली त्याला इन्फोडेमिक्स असा वर्ड, तर ते त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आता ह्या रेग्युलेशनमुळं मेंटेन होईल. तसंच जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांनी जे ते जे ॲक्शन्स घेतात सेल्फ रेग्युलेशन जर त्यांनी करायचं ठरवलं तर त्या ॲक्शन्समध्ये इनकन्सिस्टन्सी आणि ॲडव्होकसी दिसते. जशा ॲडव्होक ॲक्शन्स दिसतात कसं, तर जसं ट्रम्प यांच्या अगेन्स्ट त्यांनी ॲक्शन्स घेतली, पण इंडियामध्ये 26 जानेवारीच्या व्हायलन्स झाला त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यायला ते रिफ्यूज करत होते. तर अशी इनकन्सिस्टन्सी आहे आणि ॲडव्होक कसंही तुम्ही करता तुमचे फायनान्शियल किंवा इकॉनॉमिक इंटरेस्ट जपण्यासाठी, तर त्यामुळे हे एक रिस्पॉन्सिबिलिटी क्रिएट होईल आणि एक गाईडलाईन्सला एन्फोर्स करावं लागेल असं सांगितलं. त्यानंतर इंडिया इज अ डेमोक्रेसी अँड डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट, हे इट इज ही गव्हर्नमेंट इज अ गार्डियन ऑफ द पब्लिक इंटरेस्ट. त्यामुळे पब्लिक इंटरेस्टला मेंटेन करण्यासाठी, पब्लिक इंटरेस्ट जपण्यासाठी डेमोक्रॅटिक इलेक्टेड गव्हर्नमेंट हे ॲक्शन्स घेऊ शकतं अशा प्रकारे सांगितलेलं. त्यानंतर ह्या गाईडलाईन्समध्ये न्यू जे सोशल मीडिया इंटरमिजिरीज आहेत त्यांचं 2 कॅटेगरीजमध्ये त्यांचं डिव्हिजन केलेलं आहे. जर सोशल मीडिया इंटरमिजिरीज अशी एक कॅटेगरी आणि सिग्निफिकंट सोशल मीडिया इंटरमिजिरीज अशी ही एक दुसरी कॅटेगरी आहे, सिग्निफिकंट सोशल मीडिया इंटरमिजिरी. तर याच्या सिग्निफिकंटमध्ये काय असेल हे डेफिनेशन नंतर गव्हर्नमेंटने दिली की दोज हू आर हॅविंग 5 मिलियन रजिस्टर्ड युजर्स, ज्या सोशल मीडिया इंटरमिजिरीजवर 5 मिलियन रजिस्टर्ड युजर्स असतील तर त्यांना सिग्निफिकंट सोशल मीडिया युजर्समध्ये घातलेले, सोशल मीडिया इंटरमिजिरीजमध्ये घातलेले. तसंच एक दुसरी एक न्यूज होती त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सेल्फ रेग्युलेटिंग कोड आणला. ऑस्ट्रेलियामधल्या डिजिटल कंपनीज ज्या आहेत त्यांनी स्वतःवरती एकत्र आल्या त्या सगळ्या आणि त्यांनी फेक न्यूज, मिस इन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन ह्यांच्या अगेन्स्ट डील करण्यासाठी स्वतःच एक सेल्फ ड्रॉन कोड बनवला आणि त्याला तो सेल्फ रेग्युलेटरी कोड म्हणून तिथं आता चालू झाला. तर असा एक गुड लेसन ग्लोबली असं आहे असं सांगितलं आहे.
त्यानंतर कन्सर्न्स काय आहेत, ह्याच्यामध्ये कॉन्स किंवा कन्सर्न्स काय रेज केले जातात एक्सपर्ट्सकडून किंवा मीडिया प्लॅटफॉर्म्सकडून. तर पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल आहे आपलं, तर पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलमध्ये प्रायव्हसीला महत्त्व दिले, प्रायव्हेट पर्सनल डेटा हा डिस्क्लोज करता का म्हणे, तर त्याच्या अगेन्स्ट हे जाते. कारण ह्या कंपनीजना एखादा यूजर रजिस्टर्ड यूजर आहे, तो डी त्यानं कॅन्सलेशन केलं त्याच्या रजिस्ट्रीचं आणि डी रजिस्टर झाला, एखादा आपलं स्वतःचा अकाउंट त्याने डी रजिस्टर केला सपोज ट्विटरवरून, तर त्यांना तरी पण कंपनीला 180 दिवसापर्यंत तो डेटा त्या डीरजिस्टर्ड यूजरचा डेटासुद्धा मेंटेन करावा लागेल. गव्हर्नमेंटनी ह्या रेग्युलेशन्समध्ये कंपल्सरी केलं. तर ह्या 180 दिवसात ठेवणारा डेटा हा डेटा आपल्या प्रायव्हसी जो आर्टिकल 21 अंडर प्रायव्हसी सुप्रीम कोर्टानं सांगितलं राईट टू प्रायव्हसी, तर त्याच्या अगेन्स्ट जातो. आणि पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलमध्ये पण थोडं प्रॉब्लेम कॉन्फ्लिक्ट होतील असं हे कन्सर्न. त्यानंतर हे रूल्स जे फॉर्म केले ते एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्सनी किंवा सबॉर्डिनेट लेजिस्लेशनच्या थ्रू केले गेलं, जसे हे गाईडलाईन्स आहेत ह्या रूल्स फॉर्म केल्या IT ॲक्टच्या अंडर. तर त्यामुळं असं म्हणतात की हे एक्झिक्युटिव्ह ॲक्शन आहे, त्यामुळं पार्लमेंटचा त्याच्यावरती पार्लमेंटनी ते पास केलं पाहिजे. आयदर तुम्ही अमेंडमेंट करा IT ॲक्टमध्ये किंवा पार्लमेंटची स्क्रुटिनीच्या मध्ये पाठवा असं म्हणतात. त्यानंतर टेलिकॉम कंपनीज ज्या आहेत जसं रिलायन्स जिओ किंवा इतर एअरटेल वगैरे, तर ह्या टेलिकॉम कंपनीजसुद्धा एक न्यूज ॲग्रिगेटर्स किंवा न्यूज त्यांचे स्वतःचे न्यूज स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, मग ते ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म्समध्ये येणार का ऑनलाईन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्म्स. तर एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की त्यांच्यावरसुद्धा इम्पॅक्ट होईल, कारण हे सोशल मीडिया इंटरमिजरीज जरी नसले हे तरी न्यूज प्लॅटफॉर्म्सनं घेतलेलं आहे, त्यामुळे ऑनलाईन न्यूज असल्यामुळं टेलिकॉम कंपनीजवर पण त्याची लायबिलिटीज त्याची राहील. त्यानंतर आपण बघितलं व्हॉट्सअपचं जे एंड टू एंड इन्क्रिप्शन आहे, तर त्या एंड टू एंड इन्क्रिप्शनचे आणि प्रायव्हसी कन्सर्न, तर व्हॉट्सअप त्यानंतर काय डिसिजन घेईल आता बघावं लागेल. की व्हॉट्सअपने कोर्टामध्ये सांगितलेलं की आम्ही प्रायव्हसी एंड टू एंड इन्क्रिप्शन करतो आणि प्रायव्हसीला अवॉइड राहणार, कुठलंही प्रायव्हसीचा ब्रीच होऊ देणार नाही. आणि आता अशा प्रकारे जर 180 दिवस जर रेकॉर्ड मेंटेन ठेवायचं असेल किंवा व्हॉट्सअपला कंपल्सरी आहे की त्यांनी फर्स्ट ओरिजिनेटर जो आहे अशा प्रकारचा कुठलाही डिफेमेशन करणारा किंवा व्हायलन्स करणारा मॅटर ज्यांनी फर्स्ट पब्लिश केला, तर त्याची माहिती गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करणे, मग ही प्रायव्हसी पॉलिसीच्या अगेन्स्ट जाते का किंवा एंड टू एंड इन्क्रिप्शनच्या अगेन्स्ट जाते, तर ते बघावं लागेल. त्यानंतर कम्प्लायन्सचं जे बर्डन आहे, कम्प्लायन्स ऑफिसर ठेवलेलं आहे, तर कम्प्लायन्स राहतोय का नाही हे प्रत्येक न्यूज आणि सोशल मीडिया, आता टिकटॉक बॅन केल्यानंतर मल्टिपल असे निघाले, तर तशा OTT प्लॅटफॉर्म्स किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या यांच्यासाठी कम्प्लायन्स ठेवणं हे अवघड होईल. आणि त्याच्यामध्ये लिटिगेशन्स पण वाढत जातील, कोर्टामध्ये वेगवेगळे स्पाइक इन द लिटिगेशन होत राहील, ही एक आर्ग्युमेंट. त्यानंतर इट विल गो अगेन्स्ट द डेटा मिनिमायझेशन प्रिन्सिपल. डेटा मिनिमायझेशन प्रिन्सिपल जे आहे ते जे ग्लोबली फॉलो केलं जातं डेटा प्रोटेक्शन लॉजच्या अंडर किंवा एक गुड प्रॅक्टिस म्हणून ते फेमस आहे एथिकल वे म्हणून रेग्युलेशनचा. तर डेटा मिनिमायझेशन प्रिन्सिपल काय आहे, तर ओनली दोज डेटा दॅट शुड बी कलेक्ट ओनली दोज डेटा शुड बी कलेक्टेड अँड प्रोसेस दॅट आर ॲडिक्युएट अँड नेसेसरी फॉर दॅट पर्पज. त्या पर्पजसाठी ॲडिक्युएट असेल आणि नेसेसरीज असेल तेवढाच डेटा कलेक्ट केला पाहिजे आणि प्रोसेस केला पाहिजे पर्सनल डेटा. त्यामुळं हे डेटा मिनिमायझेशन प्रिन्सिपल हे व्हायोलेट होतं ह्याच्यामध्ये असं एक आर्ग्युमेंट. की ग्लोबली हे प्रिन्सिपल फॉलो केलं जातं, जे GDPR जे आहेत युरोपियन युनियनचे जे GDPR रूल्स आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे डेटा मिनिमायझेशन प्रिन्सिपल फॉलो केले. कसं केलं आहे आपण बघू, कसं मिनिमायझेशन डेटा मिनिमम डेटा कसा कलेक्ट केला जातो. तर GDPR रेग्युलेशन्स म्हणजे काय, जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन्स. तर ह्याच्यामध्ये इट इन्क्लूड्स रिक्वायरिंग कन्सेंट ऑफ युजर्स फॉर डेटा प्रोसेसिंग. युजरचा जो डेटा आहे तो प्रोसेस करायचा असेल तर त्याला युजरची कन्सेंट घेणं कंपल्सरी. त्यानंतर ॲनॉनिमायझिंग कलेक्टेड डेटा टू प्रोटेक्ट प्रायव्हसी. जो डेटा कलेक्ट केला आहे तर तो ॲनॉनिमस असा ठेवला जाईल, त्यामुळं जेणेकरून प्रायव्हसी मेंटेन राहील. डेटा ब्रीच जर काही झाला तर त्याची नोटिफिकेशन युजरला जाईल. त्यानंतर सेफ हँडलिंग ऑफ द डेटा, जर क्रॉस बॉर्डर ट्रान्सफरिंग होत असेल डेटाचं तर ते सेफ हँडलिंग होईल असं रेग्युलेशन्स त्याच्यामध्ये आहे, की सेफ्टी मेंटेन केली पाहिजे डेटाची, ब्रीच होणार नाही किंवा कुठलीही प्रायव्हसी व्हायोलेट होणार नाही. त्यानंतर अशा प्रकारच्या सेफ हँडलिंगच्या डेटासाठी डेटा प्रोटेक्शन ऑफिसर असं बनवलेलं आहे त्यांनी. डेटा प्रोटेक्शन ऑफिसर असेल जो ओव्हरसी करेल GDPR कम्प्लायन्ससाठी, तिथेही कम्प्लायन्ससाठी असा एक ऑफिसर बनवलेला. त्यानंतर EU मेंबर्स असतील तर EU मेंबर्स मध्ये एनी कंपनी बाहेरची कंपनी असेल जी EU मेंबर्सना कुठलाही
मार्केटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल, मार्केट करत असेल, तर तशा प्रकारच्या रिगार्डलेस ऑफ इट्स लोकेशन, कुठेही लोकेट असली ती कंपनी, तरी त्यांच्या त्यांना डेटा यूच्या सिटिझन्सला किंवा रेसिडेंटला तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, तर हे GDPR रेग्युलेशन्स बाइंडिंग असतील. अशी वाईड एकदम इन्क्लुझिव्ह डेटा प्रोटेक्शन केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट हे आर्ग्युमेंट आहे की इंडियामध्ये आपण आता आपले रेग्युलेशन्स डेटा मिनिमायझेशन प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट जातात का. तर त्यानंतर दुसरं आहे की फर्स्ट ओरिजिनेटर जो आहे, जो आयडेंटिफाय करायचा आहे, फर्स्ट कुणी ओरिजिनेट केला तसा मॅटर, व्हायलन्स घडवणार किंवा काय, तर त्याच्यामध्ये मग सर्व्हिलन्स, स्टेट सर्व्हिलन्सची एक फिअर रेज केली जाते, स्टेट त्याचा वापर कसा करेल. नंतर दुसरा एक दुसरी एक न्यूज होती की ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया ASCI, तर ह्यांनी एक ड्राफ्ट ड्राफ्ट गाईडलाईन्स रिलीज केले, तर ज्याच्यामध्ये सांगितले की कुणासाठी आहेत, तर इन्फ्लुएन्सर्स ॲडव्हर्टायझिंग ऑन डिजिटल मीडिया. तर हे इन्फ्लुएन्सर्स म्हणजे कोण, जे ॲडव्हर्टाईज करतात डिजिटल मीडियावरती. इन्फ्लुएन्सर्स म्हणजे दोज पीपल विथ ह्यूज फॉलोइंग, ज्यांना ह्यूज फॉलोइंग आहे पीपलचं, पब्लिकचं, तर कोण तर सेलिब्रिटी असतील किंवा स्पोर्ट्स स्टार असतील किंवा अशा प्रकारचं जे ह्यूज फॉलोइंग असणारे कुठलाही व्यक्ती असेल, जो त्याचा ब्रँडेड आयटम किंवा जो तो ज्याला स्पॉन्सर करतो आहे अशा आयटम्सना स्वतः जो कंटेंट क्रिएट करेल, तो त्या कंटेंटमध्ये त्या प्रॉडक्टचं ॲडव्हर्टायझिंग करेल, तर त्या इन्फ्लुएन्सर्सना ह्या आत्ता जस्ट ड्राफ्ट गाईडलाईन्स आहेत, तर त्या इन्फ्लुएन्सर्सना हे फॉलो करावं लागेल. तर त्या काय आहेत, तर त्या इन्फ्लुएन्सर्सना म्हणजे सपोज त्यांनी स्नॅपचॅटवरती किंवा फेसबुकवरती काही पोस्ट लिहिली, तर ते तो जो कंटेंट आहे त्या कंटेंटमध्ये त्यांनी स्वतःच्या ब्रँडेड आयटम्सला प्रोव्हाइड केलं, काही स्पॉन्सर केलं, तर त्याच्यामधून त्यांना मनी अर्न होईल, तर तो फायनान्शियल गेन जो असेल तो इन्फ्लुएन्सर्सला झालेला फायनान्शियल गेन आहे. त्यामुळं अशा ह्याच्यामध्ये डिस्क्लोजर तुम्ही द्यायला पाहिजे, पेड, इट इज अ पेड कंटेंट, अशा प्रकारचं जे डिस्क्लोजर असतं, तर हे डिस्क्लोजर तुम्ही दिलं पाहिजे. कसं दिलं पाहिजे, तर पोस्ट लिहित असाल कुठेही, तर त्याच्यामध्ये हॅशटॅग ॲड किंवा हॅशटॅग प्रोमो, हॅशटॅग स्पॉन्सर्ड, अशा प्रकारचं फर्स्ट टू लाईन्समध्येच, पोस्टच्या पहिल्या दोन लाईन्समध्येच अशा प्रकारचं तुम्ही प्रोव्हाइड केलं पाहिजे लेबल, त्याला डिस्क्लोजर लेबल असं म्हणलं आहे. कुठल्याही इन्स्टा स्टोरीज किंवा स्नॅपचॅट्सचे स्टोरीज असतील त्याच्यामध्ये. त्यानंतर लाईव्ह स्ट्रीम जर करत असाल, लाईव्ह स्ट्रीम करताना त्याच्यामध्ये सुद्धा एक लेबल साईडला तुमच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये प्रोव्हाइड केलं पाहिजे, तर प्रत्येक मिनिटाला, ॲट द एंड ऑफ एव्हरी मिनिट, तो लेबल डिस्क्लोज केला पाहिजे 5 सेकंदासाठी. तर असं आहे, तर हे ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाने केलं. तर अशा प्रकारचं ग्लोबली काय एक्झाम्पल आहे का, तर युनायटेड स्टेट्समध्ये आहे, तर USFTC, US फेडरल ट्रेड कमिशन, ही फेडरल ट्रेड कमिशन आहे USची, तर त्यांनी ऑलरेडी अशा डिटेल्ड गाईडलाईन्स ज्या असतील इन्फ्लुएन्सर्ससाठी, जे इन्फ्लुएन्सर्स त्यांचे एंडॉर्समेंट्स ऑर प्रमोशन्स जे करतील, तर त्याच्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना काय काय करावं लागेल हे अशा प्रकारचं डिस्क्लोजर देणं वगैरे हे ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तीसुद्धा इन्फ्लुएन्सर्सवर रिस्पॉन्सिबल तुम्ही राहाल अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर हे ह्याच्यामध्ये कन्क्लुजनमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की हे ह्याच्यामध्ये जे ग्लोबल जिओपॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये आता नवीन एक फॅक्टर एंटर होईल, कुठला, तर हे टेक कंपनीज, ज्या जायजेंटिक टेक कंपनीज आहेत ज्यांची पॉवर मोठी आहे, तर त्या ग्लोबल डिप्लोमसी रोल प्ले करतील. त्यामुळं हे एक आर्ग्युमेंट आहे. म्हणजे आता आपण टिकटॉक बॅन केलं तर टिकटॉकची एवढी बार्गेनिंग पॉवर नव्हती आणि त्यामुळं आपण ते सक्सेसफुली करू शकलो, पण आता ट्विटर जर आपण बॅन करायचं ठरवलं ट्विटरला, तर त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी येऊ शकते, कारण बरेचसे आपले गव्हर्नमेंटचे किंवा प्राईम मिनिस्टरचे आपल्या 66 मिलियन फॉलोअर्स आहेत, मग त्यांच्यापर्यंत मेसेज जाण्यासाठी त्या प्लॅटफॉर्मचा आपण यूज करतो, तर अशा प्रकारे मग बार्गेनिंग पॉवर जी ज्याची जास्त असेल त्या मिनिटाला टेक कंपनीज किंवा गव्हर्नमेंट, तर त्यावेळी असा एक जिओपॉलिटिक्समध्ये एक नवीन फॅक्टर क्रिएट होईल असं एक आर्ग्युमेंट केलं जातं. तर आपण इथं या ठिकाणी बघितलं की IT रूल्स जे आहेत तर त्याचं प्रोज कॉन्स आणि प्रायव्हसीचा कन्सर्न कसा रेज केला जातो आणि त्याचे ज्या प्रोव्हिजन्स आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे तिन्ही मीडियांना आणलेलं आहे की डिजिटल न्यूज ऑर्गनायझेशन्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अँड OTT स्ट्रीमिंग सर्व्हिसेस, या तिघांवर गव्हर्नमेंटने रेग्युलेशन्स आणलेले आहेत. तर थांबूया आपण. थँक्यू.